नमस्कार पाच मिनटं बोलायचं होतं तुमच्याशी बोलू ना मी कोण ते फारसं महत्त्वाचं नाही हो। आहे जुन्या काळची कोणीतरी एक थोडी बहुत शिकलेली मुलगी आणखीन काय ओळख सांगू हां ओळख सांगायचीच असेल तर मी इरावतीची वर्गमैत्रीण हो त्याच तुमच्या विदुषी इरावतीबाई कर्वे त्यांची वर्गमैत्रीण मी माझ्यासाठी ती इरावतीच अर्थात मैत्रीण म्हटली ना तरी तिच्याविषयी कायम एक आकर्षण आणि कुतूहल वाटत आलं ती होतीच तशी लोकविलक्षण म्हणजे नियतीचाच संकेत असेल बघा ना हुजूर पागेत शिकणाऱ्या कुठल्या मुलीच्या जन्मदाखल्यावरती जन्मस्थळ बर्मा ब्रह्मदेश असं लिहिलेलं असेल पण हिचं होतंच तसं जी एच करमरकरांची कन्या ती वडील त्या काळात इंजिनियर त्या काळात म्हणजे पंधरा डिसेंबर एकोणीसशे पाचचा चा जन्म तिचा म्हणजे आज मोजायला गेलं तर एकशे पंधरा वर्ष झाली पण कायमच काळाच्या पुढचं जगत आली ती असंच वाटत राहिलं आणि म्हणून तर आजच्या काळातल्या बयांनो तुमच्याशी बोलावंसं वाटतंय तिच्याविषयी हा पण बाप्यांनी ऐकायला काही हरकत नाही आहे माझी इरावतीचं जगणं तिचं साहित्य तिचं लिखाण म्हणजे बाईपणाचा उत्सवच जणू जन्मापासूनच हे असं लोकविलक्षण असणं हुशार तर होतीच तिचा जन्म झाला तेव्हा करमरकर ब्रह्मदेशात नोकरीच्या निमित्ताने होते तिथे काही असमजुतीची वर्ष गेली आणि मग थोडी मोठी झाल्यानंतर ती पुण्यात आली आमच्याबरोबर तसं तिचं आयुष्य पुण्यातच गेलं म्हणायचं पण विद्वत्ता मात्र त्रिखंडात गाजली पण इतकी हुशार असली ना तरी वागायला बोलायला अगदी आमच्यासारखी होती कधीच असं वेगळं वाटलं नाही म्हणजे एका बाजूला भारतातली पहिली मानव वंश जर्मनीत जाऊन उच्च शिक्षण घेतलेली पण स्वयंपाकघरातही तितकीच रमणारी देश विदेशात जाऊन नवनवीन पदार्थ शिकून यायची आणि आम्हालाही शिकवायची म्हणून तर कुतूहल वाटायचं कारण तिचं वर्णन करायचं म्हणजे विद्वान असूनही सुग्रण <laughs> काय मजा असते नाही म्हणजे बघा ना आपल्या अपेक्षा काय असतात बाईकडून बुद्धिमान असूनही सुंदर विधवा असूनही सुगरण नोकरी करत असूनही नातेवाईक सांभाळणारी म्हणजे नेमकं काय एखादी बाई अमुक एक का का गोष्ट उत्तम करत असेल तर तिला दुसरी तमुक एक गोष्ट उत्तम करताच येणार नाही हा काय लाडका समज आहे आपला पुलांनी अगदी बरोबर म्हटलंय की एखादा व्यक्ती एखादा पुरुष जेव्हा सर्वांगाने समृद्ध आयुष्य जगतो आयुष्य समजून घेतो रसरसून जगतो तेव्हा त्याला पूर्णावतार म्हणतात पुरुषोत्तम म्हणतात श्रीकृष्णाला आपण असंच पूर्णावतार मानलं पुरुषोत्तम मानलं पण मग बाईसाठी अशी काही संज्ञा का नाही का बाईचा पूर्णावतार शक्यच नाही असं वाटतं आपल्याला पण इरावतीकडे बघितल्यावरती मात्र नक्की विश्वास वाटतो की बाईपणाचा पूर्णावतार शक्य आहे जगत विख्यात शास्त्रज्ञ आणि कर्व्याची आई या दोन्ही भूमिकांमधून अगदी सहजपणाने वावरली ती एका बाजूला इतकी हुशार तर्क कठोर अशी शास्त्रज्ञ आणि त्याच वेळेस विठ्ठलाच्या नामघोषात इंद्रायणी आणि काठी त्या वैष्णवांच्या मळ्यामध्ये रममाण होणारं श्रद्धाळू मन होतं तिच्याकडे पावसाचं संगीत ऐकणारं कवी मन आणि मानवी हाडाचे सांगाडे तपासणारा शास्त्रज्ञ एकाच देहात वावरत होता याला विरोधाभास म्हणायचं का कुणास ठाऊक या असल्या विरोधाभासानेच तर आयुष्य रंगीत होत असत आणि ती तर आयुष्य कान डोळे उघडं ठेवून जगली पुस्तकांबरोबरच तिने माणसं वाचली आणि माणसा ती दगडधोंड्यांमध्ये आपुलकीने रमली मानववंशास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना अनेक त्यक्त बहिष्कृत गावाकुसा बाहेरच्या जाती जमाती त्या माणसांमध्ये सुद्धा रमली जिथवर महार पोचला तो महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची समाजशास्त्रीय व्याख्या त्यांनी केली पण ही व्याख्या तिला समजावून सांगितली ते एका महारानीच एका पटवेकर्याने आता त्या काळामध्ये जेव्हा अजूनही स्पृश्यास्पृश्यता मानली जात होती त्या काळात समाजातल्या सगळ्या स्तरामध्ये बिनधास्त वावरायची ती अधिकारानं वावरायची बाईचा अधिकार आजही सहजीमान्य होत नाही पण ती मात्र किती सहजपणे मिरवायची तो कोर्टात बसून बायकांचे न्यायनिवाडे सुद्धा करायचे कायद्याचं उत्तम ज्ञान आणि जाण होती तिला आणि मुख्य म्हणजे समाजाचं भान होतं म्हणूनच असेल कदाचित समाजाचे सगळे स्तर आणि या सगळ्या स्तरातलं बाईचं असणं अस्तित्व तिनं फार जवळून पाहिलं आणि तिच्या संवेदनशील मनानं ते टिपलं सुद्धा <laughs> तशी लोकविलक्षणच म्हटली पाहिजे ती पुण्यामध्ये भरगाव वेगाने मोटारसायकलवरून जायची ना तेव्हा सगळे दचकायचे पण <laughs> मला तिचं कौतुक वाटतं ते एका वेगळ्याच गोष्टीसाठी हे तिचं वैशिष्ट्य तिच्या साहित्यातून खूप जास्त जाणवत राहतं मला अलीकडे तुम्ही काय स्त्रीवादी साहित्य वगैरे खूप काही म्हणत असता अधूनमधून वाचते मी थोडंसं पण फार भावतं असं नाही कारण सांगू का म्हणजे माझ्या अडाणी मनाला पडणारा प्रश्न हा पण साहित्यातून दुःखाचं मग ते कुणाचंही असू दे त्या दुःखाचं प्रदर्शन व्हावं की त्यातून आयुष्याचं दर्शन व्हावं असा मला पडणारा प्रश्न माझ्या भोव्या भाबडीचा प्रश्न हा पण खरं सांगू का आम्हा बायकांची ताकद कशात आहे आयुष्यात अडचणी तर प्रत्येकाला येणार प्रत्येकाच्या समोर सुखदुःखाचा पट असणारच पण हे सगळं पचवून स्वीकारून पुढे जाणं हे एका बाईला उत्तम जमतं आणि हेच तिचं समृद्ध बाई पण आणि हे असं बाई पण इरावतीकडे होतं आमच्या बायकांच्या भाषेत सांगायचं ना तर स्वयंपाकघरात आम्ही फोडणी देतो फोडणी दिली की ठसका लागतो अगदी डोळ्यात पाणी सुद्धा येतं पण त्या पाण्याला कोणी आसबं म्हणतं का उलट खमंग चुरचुरीत फोडणी झाली म्हणून ओठावर हसूच येतं आयुष्यातल्या अडचणी कष्ट सुखदुःख या अशा आयुष्याला दिलेल्या खमंग फोडण्या आहेत आणि हे ज्या बाईला कळतं ना तिचं बाई पण समृद्ध होतं स्मृतिचित्रेतल्या लक्ष्मीबाई टिळकांचं बाई, बाई पण असंच होतं इरावतीचंही अगदी त्याच जातकुळेतलं बायकांना विनोद बुद्धी नसते असं म्हणणाऱ्या दुड्ढाचार्यांना हे साहित्य वाचलं की नक्की फोडणीचा ठसका जाणवे तिचा बॉयफ्रेंड नावाचा लेख वाचला तुम्ही जरूर वाचा बॉयफ्रेंड ही संज्ञ अजूनही दचकवायला लावते नाही का म्हणजे आजच्या काळातही एखादी कुमारिका मुलगी सुद्धा हा माझा बॉयफ्रेंड असं वडीलधाऱ्यांना छाती ठोकपणे सांगू शकेलच असा विश्वास नाही वाटत कुमारिकेची ही गत तर विवाहितेची काय अवस्था पण आमच्या इरावतीने मात्र जाहीरच केलं होतं आहे माझा बॉयफ्रेंड आणि कोण तिचा बॉयफ्रेंड पंढरीचा विठुराया <laughs> तिच्या जावयाने गमतीने विचारलं सुद्धा तिला तुझ्या नवऱ्याला बराग चालतो तुला बॉयफ्रेंड असलेला तेव्हा तीही हसून म्हणाली हे असले बॉयफ्रेंड चालतात नवऱ्याला मग तिलाच प्रश्न पडला असले म्हणजे कसे दगडाचे जिवलग दगडाचा असला तरी कुठे चालतो मीराबाईच्या नवऱ्याला कुठे चालला सखुबाईच्या बहिणाबाईच्या नवऱ्याला कुठे चालला जिवलग दगडाचा की कसला हा प्रश्नच नाही तो बायकोला किती जिवलगे यावर तो नवऱ्याला चालणार की नाही हे अवलंबून असतं मिरेला गिरिधराशिवाय चालतच नव्हतं सखुबाई बहिणाबाई यांनी आपले घरदार संसार नवरा विसरून पंढरपूरची वाट धरली म्हणून त्यांच्या नवऱ्याला असा जिवलग चालला नाही माझं तसं कुठे होतं मी तर नवऱ्याची गैरसोय होणार नाही ना पंढरपूरच्या मंदिरात फार गै गर्दी नसेल ना सुट्टीचा वार तर आहे ना हे सगळं बघून मग पंढरपूरचा रस्ता धरणार म्हणजे <laughs> खरं तर माझ्या नवऱ्याच्या दृष्टीने माझा हा जिवलग दगडाचा तर होताच पण तितकासा जीवलगही नव्हता उलट कधीतरी तोच मला विचारायचा खूप दिवसात गेली नाहीच पंढरपूरला म्हणजे हा असला जीवलग नवऱ्याच्या दृष्टीने चालणारा तर असतोच पण अनेकदा उपयुक्त सोयीचाही असतो कारण एक दिवस तेवढीच बायकोची कटकट आणि वटवट वाचते हे असं म्हणणारी इरावती अलीकडच्या काळात काय रंगभूमीवर एक बंडखोर नाटक आहे म्हणे जरा विचार केला तर लक्षात येतं त्या नाटकाचा विषय आणि इरावतीचं हे म्हणणं सारखंच आहे कारण नवरा मीरेचा असला काय किंवा आजच्या काळातल्या एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या मिरेचा असला काय त्याची वृत्ती तशी सारखीच आयुष्याची ही सनातन शाश्वत सत्य आहेत पण इरावती किती सहज सांगून जाते ती याच लेखात पुढे म्हणते ती की भक्त आणि ईश्वर यांच्यामध्ये प्रियकर प्रेयसीचं नातं अनेकदा रंगवलं आहे पण भक्ताला नेहमीच देवाला मोठेपण द्यायचं होतं त्यामुळे प्रियकर प्रेयसीच्या भूमिकांमध्ये सुद्धा देव असतो तो प्रियकर आणि भक्त मग तो जन्मानी प्रत्यक्षात बाई असो किंवा बुवा ती प्रेयसीच कारण स्त्रीत्व म्हणजेच कमीपणा <laughs> बघितलं ही आणखी एक फोडणी या अशा फोडण्या इरावतीच्या साहित्यात सतत मिळतात याच लेखामध्ये आणखी एक विलक्षण विचार मांडते ती म्हणजे खरं तर प्रसंग किती छोटा घडलेला जावयाशीच गप्पा चालल्या होत्या आणि जावयाला कुठे बाहेर जायचं होतं तो म्हणाला मी जाऊन येतो ग शेतावर जातोय कदाचित उशीर होईल तू निघून जाशील तोवर पण काय ग खूप दमलेली दिसतेस बै जरा दगदग कमी कर असं म्हणून तो निघून जातो विठुरायाशी आपलं नातं हा विषय मनात होताच ह्याचा विचार करत असताना अचानक इरावतीला असं वाटून जातं की मग विठुराया माझा पोटचा पोरगा असा वात्सल्य भाव एकाही संताला का नाही नोंदवावं असं वाटला का नाही एखादी नामयाची जनी म्हणत पंढरीचा विठुराया माझ्या पोटीचा पोरगा मज आधार काठीचा म्हातारीला विठुराया पाठी हात फिर बी मायने विठुराया पाठी हात हातफिर बी मायने काच्या परीने बैफार भागली स खरच असं वाटतं का एखाद्या संताला हे सुचलं अर्थात याचं उत्तर इरावतीच देते की शेवटी देव हा भक्तापेक्षा कायम मोठाच असला पाहिजे नाही का मग देवाकडे मोठे पण द्यायचं तर ता त्याला पोटचं पोर कसं म्हणता येईल पण मग इरावतीच एक वेगळाच संदर्भ देते इतिहासाचे हे असे अन्वयार्थ लावणं हा तर तिचा हातखंडाच ती म्हणते अशी ओबी लिहिण्याचा अधिकार कदाचित फक्त यशोदेकडे होता ती होती की देवाची माय अर्थात आपल्या पोटचं पोर देऊन तिने हे आई पण मिळवलं होतं तिने देवाला जन्म नव्हता दिला पण महत प्रयासानं त्याला जगवलं होतं तिला आहे अधिकार देवाला असं आपल्या पोटचं पोर म्हणण्याचा नाहीतर एरबी बॉयफ्रेंड वगैरे म्हणणं देवाला ही सगळी आपली नुसती गंमत त्याच्या आणि आपल्यामध्ये केवढं अंतर आहे ते कसं पार करायचं इरावती हे असं काहीतरी विलक्षण लिहून टाकते रामायण महाभारत तर तिचं बोट धरूनच हिंडावं म्हणजे आम्ही लहानपणी सहलीला जायचो शाळा कॉलेजमध्ये असताना तेव्हा कॅम्प फायर करायचो शेकोटी पेटवून छान रात्रभर गप्पा चालायच्या मनीचं हितगुज एकमेकींना सांगितलं जायचं मला वाटतं इरावती जेव्हा मानववंशशास्त्रज्ञ म्हणून काम करत होती उत्खननाला जात असेल तेव्हा तिच्या त्या कुठल्या कुठल्या साईट्सवरती अशीच शेकोटी पेटवून बसत असेल आणि मग रात्री तिच्या अवतीभवती जमत असतील द्रौपदी कुंती गांधारी आणि तिला त्यांच्या मनातलं हितगूत सांगत असतील मला हे अगदी मनापासून वाटतं बरं का नाहीतर तुम्ही मला सांगा अशी गांधारी अशी कुंती अशी द्रौपदी कशी सापडावी तिला तुम्ही युगांत वाचलं असेलच नसेल वाचलं तर जरूर वाचा अहो आता द्रौपदी का आपल्या परिचयाची नाही आहे कीर्तनापासून ते कादंबऱ्यांपर्यंत किती वेळा द्रौपदीला अनुभवलं आपण तिचं ते सनातन दुःख वस्त्रहरणावेचा तिचा आक्रोश तिचा टाहो पण इरावतीची द्रौपदी शेवटचा श्वास घेताना तिची द्रौपदी भीमाला जवळ बोलावते आणि भीमाच्या कानात म्हणते भीमा पुढच्या जन्मी पाचांमधला थोरला हो तुझ्या आसऱ्याखाली आपण सारे निर्भयतेने आनंदाने राहू ही अशी द्रौपदी खऱ्या द्रौपदीला भेटल्याशिवाय इरावतीला तिला कशी बरं सापडली असेल तिचं इतिहासाशी काहीतरी विलक्षण नातं होतं एका लेखातच म्हटलंय तिने कुठल्याशा उत्खननात तिला एक मानवी सांगाडा सापडला सांगाड्याचा अभ्यास करताना लक्षात आलं एका स्त्रीचा सांगाडा होता तो एका तरुणीचा आणि त्या रात्री त्या सांगाड्याकडे बघत असताना तिला काहीतरी विलक्षण जाणवलं असं वाटलं त्या सांगाड्याचा जबडा हलतोय तो तिच्याशी काहीतरी बोलतोय आणि तिच्या मनात विलक्षण विचार येऊन गेला हीच का ती मीच असेन काही कित्येक वर्षांपूर्वीची कित्येक शतकांपूर्वीची <laughs> इतिहासाची अशीच काहीतरी नाळ बांधली गेली होती खरी तिची युगांत वाचताना तर वाटतं ही व्यासांची कन्याच कन्येवरून आठवलं स्त्रीची ओळख नेमकी काय यावरती दीड दोन पानामध्ये परिपूर्ती नावाचा लेख लिहिला इरावतीनं आपल्या साहित्यातलं ते एक अमर शिल्प म्हटलं पाहिजे किंवा एक असं फूल जे कधीच कोमेजणार नाही किती छोटासा लेख पण किती गमतीशीर प्रसंग बघा आजच्या बयेने विचार करायलाच हवा असा हा लेख कन्येवरून आठवण झाली एवढ्यासाठी कारण प्रसंग असा आहे की इरावतीला कुठल्या तरी एका भगिनी मंडळामध्ये भाषणासाठी बोलवलंय आता पाहुण्यांची ओळख करून द्यायची रीतच आपली आणि या ओळखीच्या अनेक गमती जमती अनेकांनी सांगितल्यात तशीच ही इरावतीच्या आयुष्यातली गंमत अर्थात ही गंमत इरावतीने आयुष्यात अनेकदा अनुभवली असणार त्यातला ह्या एक मानगी दाखलचा प्रसंग तर ओळख करून देणाऱ्या बाई सांगतायत ही अमुक अमुक यांची कन्या खर तर इरावती करमरकरांच्या घरात जन्माला आली सुविद्य असं कुटुंब विद्येचं महत्व माहिती असलेलं पण तरीही बायकांना काय शिकवायचं आणि किती शिकवायचं हा त्या काळातला प्रश्न इरावतीलाही सहन करावाच लागला प्रत्येक परीक्षेच्या शेवटी वडिलांच्या मिनत करणं आणि खूप हट्ट केल्यानंतर बरं काय करायचं ते कर अशी मिळणारी परवानगी हा सगळा संघर्ष तिने भोगलाच की पण कधी जाणवू दिला नाही मग अशी म्हटलं ना फोडणी ती अशी की या लेखात ही यांची कन्या असं म्हटल्यानंतर इरावतीचं मन मागे जातं आणि वडिलांचं हे रूप तिला आठवत असतं की कि किती वेळा त्यांच्याशी याविषयी वाद घालायला लागला होता तो त्यांनी मान्य केला हाच त्या काळातला पुढारलेपणा म्हणायचा आणि हे विचार मनात चालू असतानाच तिच्या कानी वाक्य येतं त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी पुष्कळ प्रयत्न केले हे वाक्य माझ्या वडिलांविषयी नक्की नाही असं सहज लिहून जाते इरावती हे वाक्य अर्थातच तिच्या सासऱ्यांविषयीचं महर्षी कर्व्यांविषयीचं त्यांच्याशी असलेलं तिचं नातंही लोकविलक्षण मी म्हटलं ना बाईपणाची काही विलक्षण जाण असेल तिला एका लेखात ती म्हणते मी त्यांची सून झाले हे माझं केवढं भाग्य पण मी त्यांची बायको झाले नाही हे त्याहूनही मोठं भाग्य <laughs> एका वाक्यात हिमालयाची सावलीसारख्या नाटकाचा सगळा आशय व्यक्त केला इरावतीने बघा आपल्या समाजात बाईची ओळख कशी करून दिली जाते इरावतीचीच ओळख ही अमुक यांची कन्या अमुक महर्षींची सून अमुक प्राध्यापकांची बायको आणि स्वतःही शिकलेल्या आहेत तेव्हा आता मी त्यांना विनंती करते की त्यांनी भगिनींशी संवाद साधावा एवढं सगळं कर्तृत्व गाजवून स्वतःही शिकलेले आहेत ही बाईची ओळख अर्थात इरावती तर त्याच्याही पुढे विचार करते ती म्हणते ही ओळख ऐकून मी हसले पण हसू आवरून माझ्या भाषणाच्या कामाला लागले तरीही या बाईंनी करून दिलेली ओळख काहीतरी अपुरी आहे असं वाटत होतं खरं आणि हा विचार मनात असतानाच एक दिवस संध्याकाळी घरी परतत होते आणि अचानक कानावर कुजबू झाली पाहिलंच का ती जी बाई चालली आहे ना आपल्या वर्गात तो आहे ना त्याची आई बरं का आणि इरावती म्हणते मी मनातल्या मनात चुटकी वाजवली आत्ता खरी माझी ओळख पूर्ण झाली <laughs> असं का म्हणते इरावती म्हणजे अनेकांना असं वाटतं की मातृत्व ही स्त्रीच्या आयुष्याची खरी परिपूर्ती असं इरावतीबाईंसारख्या कर्तृत्ववान स्त्रीलाही वाटत होतं आणि याच्यामध्ये त्यांच्यातला पारंपरिक आईपणा दिसतो तुम्हाला काय वाटतं मला तरी असं वाटतं म्हणजे माझ्या वेळेची काय कुवत पण तरी मला असं वाटतं की बाईनी एखादा शेरा मारावा ना तसा या लेखाचा शेवट के समाज ले केला समाजावर मारलेला शेरा आहे हा की मी काहीही केलं तरी माझी ओळख कन्या सून पत्नी आई याच चौकटीत बद्ध असते बाईची परिपूर्ती यातच असं मानणारा समाज आहे पण बाईनं काय मानायचं बाईपणाची आपल्या जन्माची परिपूर्ती खरंच कशात असते मला तर याचं उत्तर नाही सापड तुम्हाला आहे का मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर इरावतीच्या साहित्यात पुन्हा एकदा डोकावून बघायला हवं बै आजच्या काळात तर बाईपणाचे अनेक प्रश्न आहेत तुझ्या पुढे तुझ्या आयुष्याची परिपूर्ती तुला शोधायलाच हवी नाही का शोधशील आणि तुला काही उत्तर सापडलं तर मलाही सांगशील